बातमी नाशिक मधून। नाशिक मध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा या बंद असणार आहेत। सोमवारपासून पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद असतील। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याविषयी माहिती दिली आहे। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक मध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा या बंद असणार आहेत। दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सुरू झालाय। मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊन नंतर आपण काहीतरी कारवाई करणार, यापेक्षा इतर जिल्ह्यामध्ये जशी कारवाई करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा ही कारवाई करायचं ठरवलेलं आहे। आणि त्याप्रमाणे 10वी आणि 12वी सोडून बाकीचे वर्ग शाळा बंद ठेवण्यात येतील सोमवारपासून।